महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सक्रिय असलेली घरफोड्या करणाऱ्यांची टोळी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. चिपळूण डिव्हिजन मधील चिपळूण पोलीस स्टेशन आणि परिसरामध्ये साधारणपणे जानेवारी आणि मार्च महिन्यात एकूण 7 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास DYSP सूरज गुरव, PI कोल, त्याचप्रमाणे LCB ची टीम यांनी जॉईंटली वर्कआउट केला आणि या 7 गुन्ह्यांचा छडा किंवा डिटेक्शन या टीमने केलेलं आहे. जवळजवळ मागच्या 1 महिन्यापासून याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वर्कआउट चालू होतं. गुन्हे घडले तसे त्यामध्ये एक एर्टिका गाडी आहे जिचा वापर वारंवार केला गेल्याचं CCTV च्या माध्यमातून आढळून आलं. जेव्हा गुन्हे घडत होते तेव्हा त्या परिसरामध्ये ती गाडी वारंवार दिसून आली होती आणि त्या आधारे त्या एका दुव्याचा वापर करून आमच्या LCB आणि लोकल पोलीसच्या चिपळूणच्या टीमने एकत्रितपणे अतिशय मेहनत घेऊन या गुन्ह्यामध्ये डिटेक्ट करण्यामध्ये यश मिळवलं. त्या गाडीचा नंबरही वारंवार बदलला जायचा, तो नंबर 2 जागी वेगवेगळा होता हे सुद्धा आपल्या निदर्शनास आलं. गाडीच्या काही महत्त्वाच्या खाणाखुणांमुळे तीच गाडी असल्याचं लक्षात आलं होतं. आणि यानंतर जसा गुन्ह्यात प्रोग्रेस झाला त्यामध्ये 5 आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि याचा जो मूळ आरोपी आहे कैलाश चिंतामण मोरे धुळे येथील, याला आणि याच्या इतर साथीदारांना नीर जिल्हा धुळे या ठिकाणावर आमच्या टीमनं ताब्यात घेतलेलं आहे. रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चिपळूणमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी गजाआड होताच त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे म्हणाले. आणि आपल्याकडचा 100% मुद्देमाल ज्याच्यामध्ये 381 ग्रॅम सोनं, 100 ग्रॅम चांदी आणि अंदाजे 54,279 रुपयाचा रोख रक्कम इतका 100% मुद्देमाल, त्या व्यतिरिक्त ती वापरण्यात आलेली एर्टिका गाडी सुद्धा याच्यामध्ये आपण जप्त केलेली आहे. आपल्या ह्या 381 ग्रॅम आणि ह्या सोनं चांदी जे आहे याच्या व्यतिरिक्त 66 ग्रॅम आपण अमरावतीच्या गुन्ह्यामधले सुद्धा गेलेलं सोनं रिकवर केलेलं आहे. अशी एक अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी, म्हणजे एकूण मुद्देमाल जर काढलं तर आपण जवळ 19,94,829 रुपये म्हणजे अंदाजे 20 लाखाच्या आसपासचा मुद्देमाल या गुन्ह्याच्या माध्यमातून जप्त करण्यामध्ये आमच्या या टीमला यश मिळालेलं आहे. चिपळूण पोलिसांनी चौघांना अटक करताच त्यांच्यावर राज्यात 52 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चौकशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. यामध्ये आपल्याकडचे जेव्हा या आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा हे लक्षात आलं की यांच्यावर 52 गुन्हे इतर ठिकाणी, ह्या गुन्ह्यांव्यतिरिक्त स्पेशली मुंबई साईडला 52 गुन्हे दाखल झाले. ते 52 आणि त्यानंतर आपल्याकडचे आता त्या 52 म्हणजे जुने गुन्हे आहेत, आपल्याकडचे आपण 7 गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत. आपल्या व्यतिरिक्त इतर 10 ठिकाणचे गुन्हे त्याने केल्याची कबुली सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. चोरट्यांच्या या टोळीला गजाआड करण्यामध्ये चिपळूण विभागाचे DYSP सूरज गुरव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक श्री सासणे यांच्या टीमचे मोलाचे योगदान असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले. यासाठी मी DYSP गुरव, LCBPI सासणे, त्याप्रमाणे त्यांची टीम, PI कोळ, त्यांची टीम या सगळ्यांचं कौतुक करतो की त्या परिसरातील नागरिक बऱ्यापैकी त्रस्त झाले होते आणि आमच्यासमोर ते चॅलेंज होतं ते आमच्या टीमने स्वीकारलं आणि ते निश्चितपणे उघडकीस आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. यामुळे यापुढच्या घरपुढ्यासुद्धा कळण्यामध्ये मदत होईल.